नमस्कार मंडळी, राजमंजरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त असे कुरकुरीत समोसे झालेले आहेत आणि ते मी कोणत्या प्रकारे केलेले आहेत. तर चला आपण सुरुवात करू रेसिपीला. तर या ठिकाणी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि थोडासा हातावर चोळून मी त्यामध्ये टाकणार आहे. तर 1/2 चमचा मी या ठिकाणी तेल घेतलेलं आहे, आपल्याला गरम करून घ्यायचं नाहीये. तर आपण छान असं मिक्स करून घेऊ. तर आपला मिक्स करून झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही हातामध्ये मूठ तयार होते, याचा अर्थ तेल बरोबर पडलेलं आहे. तर यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट मळून घ्यायचं आहे. तर बघू शकताय छान असं मळून झालेलं आहे आणि एक आपण थोडा वेळ भिजत ठेवू. तर आपलं पेट भिजपर्यंत भाजीची तयारी करून घेऊ. कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता तेल टाकून घेऊ. तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ. त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर मी 1 चमचा धने घेतलेले आहेत, थोडे चेचून घेतलेले आहेत. थोडं परतून घेऊ तेलामध्ये. त्यानंतर ओले वाटाणे घेतलेले आहेत, थोडे आपण परतून घेऊ. 1 मिनिट मी छान परतून घेतलेले आहेत आणि आपण थोडे साईडला करून त्यामध्ये मिरची आणि आलं टाकायचं आहे आपल्याला. वाटाणे आधी परतून घेतले आणि थोडे शिजू देत म्हणून. त्यानंतर मिरची आणि थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे मी. छान परतून झालेलं आहे आणि त्यामध्ये बटाटे टाकून घेऊ आपण. तर बटाटे मी हातानेच कुस्कुरून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी मी मध्यम आकाराचे 5 बटाटे घेतले आहेत. तर बटाटे आपण तेलामध्ये छान असे परतून घेऊ. बटाटे छान परतून झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. तर 1 चमचा मी या ठिकाणी जिरे पूड घेतलेले आहे, 1 चमचा आमचूर पावडर, त्यानंतर लाल तिखट कमीच घेतलेलं आहे मी, त्यानंतर हळद पावडर, थोडासा गरम मसाला. तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मसाले आपण छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ. तर भाजी आपली तयार झालेली आहे. तर बघू शकताय पीठ आपलं छान भिजलेलं आहे आणि त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊ. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे गोळे करू शकता. तर आपण लाटून घेऊ. तर बघू शकताय मी त्याला पीठ लावलेलं नाहीये, आपण तेल घातलेलं होतं त्यामुळे ते खाली चिकटत नाहीये.
लाटून झालेली आहे आणि मधून आपण कट करून घेऊ। तर अशा प्रकारे दोन भाग झालेले आहेत। तर एक भाग घेऊन आपण त्याच्या साईडला आपण पाणी लावून घ्यायचं आहे। पाणी लावल्यामुळे छान असं चिकटेल ते। बघू शकताय अशा प्रकारे आपण कोण तयार करून घ्यायचा आहे आणि छान चिकटवून घ्यायचा आहे। तर आपला कोण तयार झालेला आहे आणि त्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊ। आपल्याला भाजी कमीच भरायची आहे, वरती चिकटवण्यासाठी जागा पाहिजे आपल्याला, म्हणून कमीच भरायची आहे। तर या ठिकाणी पण आपण साईडनं पाणी लावून घ्यायचं आहे चिकटवण्यासाठी। मध्ये एक आपण घडी करून घ्यायची आहे आणि मग चिकटून घ्यायचं आहे, चांगलं चिकटून घ्यायचं आहे की जेणेकरून तेलामध्ये समोसा आपला फुटणार नाहीये। तर बघू शकताय समोसा आपला तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व समोसे करून घेऊ। बघू शकताय आपले सर्व समोसे तयार झालेले आहेत। तेल गरम झालेले आहे आणि आपण छान असे तळून घेऊ। अतिशय सोपी पद्धत आहे, हॉटेल सारखं आपण घरच्या घरी करू शकतो आणि एकदा नक्की करून पहा। बघू शकताय आपण थोडासा गोल्डन कलर आलेला आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे। बघू शकताय समोसे आपले छान असे कुरकुरीत तळून झालेले आहेत। तर आता आपण काढून घेऊ। सुंदरच वास सुटलेला आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व समोसे तळून घेऊ। मस्त असे कुरकुरीत समोसे आपले तयार झालेले आहेत। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच मस्त चमचमीत रेसिपीमध्ये परत भेटू।